बघितला तर दिसेल तुम्हाला माझा टेंट इथे लावलाय आणि इकडे सूर्योदय होतोय. आणि ह्या सकाळचे 6:30 वाजले तरी पण गॉगल आणि टोपी घातले कारण अजून मी झोपेत आहे ऑलमोस्ट. काल रात्री झोपायला आम्हाला 2 वाजलेले आणि आता 6 वाजलेत आणि मी जे पाणी आणले ते चेहरा वगैरे धुवून मला संपवायचं नाही आहे. त्यासाठी गॉगल पण घातला आणि केस घेतलेले आहेत. कवरअप करण्यासाठी कॅप घातले. मंदिरात आज जाऊन दाखवतो. इथं मंदिर आहे. मंदिरात मे बी मोस्ट प्रॉब्ली जास्त व्हिडिओत मंदिर कसं आहे यातून दाखवत नाही. मी आता ह्या व्हिडिओतून कोणी नाही त्यामुळे दाखवू शकतो. ती दानपेटी फुले आणि हे असं मंदिर आहे. इथं आई कळसुबाई प्रसन्न लिहिले दिसेल तुम्हाला. हे आहे कळसुबाईचं मंदिर आतून. मी आता या ब्लॉगला इथेच थांबतो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला केवढं होईल तेवढं शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. माझ्या पाठीमागे मंदिर दिसलं. आता खाली उतरतो. तिथे स्टेअर्स आहेत. स्टेअर्स पण दिसतील. स्टेअर्स वरून खाली उतरतोय आणि खाली उतरून टेंट जवळ जाऊ. टेंट पॅक करून उगी. आता मित्र काय म्हणतोय त्याच्यासोबत मॅगी बनवी नाहीतर काय बनवायला आम्ही काहीतरी आणले तर लागले मला. तर मी खाली जातोय. खाली स्टेअर्स उतरतोय दिसेल तुम्हाला. स्टेअर्स उतरल्यावर पण व्ह्यू जबरदस्त. अवेस ऑसम. ऑसम म्हणजे ऑसम. काय म्हणू शकत नाही या व्ह्यूजना. फक्त आता पावसाळा संपायला हवा होता किंवा हिरवागार परिसर पाहिजे होता. काय व्ह्यू नाद खुळा दिसतोय. शेवट शेवट म्हणू शकतो. शेवट बाप व्ह्यू. जे साहेब यश दादा झोपल्यात अजून. तिला उठ्यात काय माहीत. मी यायच्या आधी मॅगी बनवणार होते. मॅगी बनवतात तर वाईट ते लागले. मी आता कधी मॅगी बनवतो. आणि अजून एवढा पार्ट आता खाली चढवणार आहे आणि अजून ऑलमोस्ट पूर्णच ट्रेक खाली जाणार आहे. उतरत 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 होऊया. किती वेळ लागतो जायला? उतरायला जवळजवळ 2 तास लागतील. आता उठा छेट.